नमस्कार मित्रांनो, स्पेशल जीकेमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण 27 आणि 28 जूनमधील चालवाडामध्ये बघूयात, जे की खूप खूप महत्त्वाचे आहेत। आज देखील आपण रिव्हिजन क्वेश्चन बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। सुरुवातीला सराव प्रश्न बघूयात। पहिल्यांदा मी हे सराव प्रश्न वाचून दाखवतो आणि या व्हिडिओच्या सर्वात शेवटी तुम्हाला मी याची उत्तरे देईन। महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र सध्याचे पर्यावरण मंत्री नुकतेच बलवीर सिंग कुल्लर यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? बलवीर सिंग कुल्लर। यंदा मराठी भाषेतील अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार अनुवादासाठी मराठी भाषेसाठी। ब्रिटनचे नवीन अटर्नी जनरल म्हणून भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे, ते कोण आहेत? जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक चिमणी दिन। ईज 3.0 हे धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे। 1 रुपयात जनतेच्या दारात आरोग्य चाचणी ही योजना कोणत्या राज्याची आहे? 1 रुपयात जनतेच्या दारात आरोग्य चाचणी। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा मतदारसंघ कोणता आहे? मतदारसंघ महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या देशामध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था सुरू करणार आहे? कोणत्या देशामध्ये? मेक्सिकन ओपन 2020 विजेता कोण आहे? मेक्सिकन ओपन 2020। भारतीय रेल्वे कोणत्या ठिकाणी आपले पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करणार आहे? रेस्टॉरंट ऑन व्हील। नुकतेच चर्चेत असलेले रालडेर हे काय आहे? रालडेर एक्स आहे ते, रालडेर एक्स। गर्भवती महिलांच्या पोषणासाठी ओम बिर्ला जे आपले लोकसभेचे अध्यक्ष आहेत, ओम बिर्ला यांनी कोणत्या अभियानाची सुरुवात केली आहे राजस्थानमधून? डिजिटल व्यवहार अहवाल 2019 नुसार भारताचा जगामध्ये भारतात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो। ओके, डिजिटल व्यवहार अहवाल 2019 नुसार भारतात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो। असे आपले एकूण 15 प्रश्न सरावाचे आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी याची उत्तरे देईन। आज आपण आजचे आपले चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघूयात। यंदा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार हे मिळालेला आहे मधुवंती दांडेकर यांना, मधुवंती दांडेकर जे नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत। फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींच्या यादीमध्ये असणारे एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहेत? जगातील सर्वाधिक श्रीमंत 10 व्यक्ती यांच्या यादीमध्ये एकमेव भारतीय व्यक्ती आहेत, ते व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी, मुकेश अंबानी। आणि सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जगातील आहेत जेफ बेझोस, जेफ बेझोस जे ॲमेझॉन कंपनीचे मालक आहेत। दुसऱ्या क्रमांकावरती आहेत बिल गेट्स आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत बर्नार्ड आर्नॉल्ट आणि चौथ्या क्रमांकावरती आहेत मार्क झकरबर्ग। या संस्थेने ध्रुव नावाचे एक चिप तयार केलं आहे, मायक्रो प्रोसेसर म्हणतो आपण त्याला। चिप कोणत्या संस्थेने तयार केले आहे? तर हे सुरू केलं आहे IIT बॉम्बेने। IIT बॉम्बेने हे तयार केलं आहे ध्रुव ज्याचं नाव आहे। यापूर्वी IIT बॉम्बेने आणखीन एक आपले पहिले जे चिप होतं ते तयार केलं होतं, ज्याचं नाव आहे अजित। आणि भारतातील पहिला स्वदेशी जो मायक्रो प्रोसेसर चिप होतं त्याचं नाव आहे शक्ती। आणि शक्तीला तयार केलं होतं IIT मद्रास। हे लक्षात ठेवा, शक्ती चिप आहे मद्रासचं, अजित आणि ध्रुव हे दोन्ही पण आहेत IIT बॉम्बेचे। प्लाझ्मा थेरपीनुसार ठीक होणारा पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळलेला आहे? हे आढळलं कर्नाटकमधील हुबळी या ठिकाणी, ज्या ठिकाणी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे। कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ह्याच्यामध्ये प्लाझ्मा थेरपीनुसार ठीक होणारा पहिला रुग्ण आढळलेला आहे। खालीलपैकी कोणत्या देशात ऑपरेशन कार वॉश राबवलेलं आहे? ऑपरेशन कार वॉश ह्या राबवलं गेलं आहे ब्राझीलमध्ये, राबवण्यात आलेलं आहे ऑपरेशन कार वॉश। आणि भ्रष्टाचार विरोधात हे खूप मोठं असं ऑपरेशन आहे। ब्राझील हे दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे, या ठिकाणी लाल कलरमध्ये ब्राझील आहे आणि दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा तो देश आहे ब्राझील, ज्याची राजधानी आहे ब्राझिलिया। EY जीवनगौरव पुरस्कार 2020 लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2020 कोणाला मिळालेला आहे? EY तर्फे जीवनगौरव पुरस्कार हे मिळालेलं आहे
आधी गोदरेज यांना, आधी गोदरेज। लक्षात ठेवा, जीवनगौरव पुरस्कार विचारला आहे, जीवनगौरव पुरस्कार, एंटरप्रिनर पुरस्कार विचारलेला नाही। एंटरप्रिनर पुरस्कार युवायतर्फे मिळालेला आहे किरण मुजुमदार शॉ यांना, हे आपण मागील व्हिडिओमध्ये कवर केलं आहे। आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे आधी गोदरेज यांना, आधी गोदरेज। जागतिक बँकेनुसार भारताचा 2017 क्रयशक्ती समानता, ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो, PPP च्या आधारावर जगात कितवा क्रमांक लागतो? क्रयशक्ती समानतेमध्ये भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो। पहिला आहे चीनचा, चीनचा क्रमांक, दुसरा आहे अमेरिकेचा, आणि 3रा क्रमांक आपल्या भारताचा लागतो पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये। विजड्यांद्वारे करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये मागील 50 सर्वोत्कृष्ट टेस्ट फलंदाज कोण आहेत? टेस्ट फलंदाज, आणि सुनील गावस्कर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांना देखील मागं टाकले आहेत, आणि हे आहेत द वॉल म्हणजेच राहुल द्रविड, राहुल द्रविड। ओके, मागील 50 सर्वोत्कृष्ट टेस्ट फलंदाज आहेत ते। आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहेत सचिन तेंडुलकर, दुसऱ्या क्रमांकावरती आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती आहेत सुनील गावस्कर, आणि चौथ्या क्रमांकावरती आहेत विराट कोहली। आणि विजडनचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? विजडनचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे बेन स्टोक्स यांना, बेन स्टोक्स। आणि विजडनला आपण क्रिकेटचं बायबल असे देखील म्हणतो, क्रिकेटचे बायबल। ई पंचायत पुरस्कार 2020 प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे? ई पंचायत राज पुरस्कार, जे केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून दिला जातो, आणि हे मिळालं आहे हिमाचल प्रदेशला, हिमाचल प्रदेश ज्याची राजधानी आहे शिमला, आणि शिमलामध्ये केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र आहे। शिमला, हिमाचल प्रदेशने नुकतेच पंचवटी योजना लॉन्च केलं होतं, पंचवटी योजना जे वर्धांसाठीच आहे, पंचवटी योजना हिमाचल प्रदेश। यंदा महाराष्ट्र सरकारचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हे मिळालं आहे गुलाबबाई संगमनेरकर यांना, पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे गुलाबबाई संगमनेरकर। आणि शेवटी मी सर्व प्रश्नांचे उत्तर देतो। महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आहेत आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, आणि यांचा मतदारसंघ आहे वरळी, वरळी मुंबई। नुकतेच निधन झालेले बलवीर सिंग कुल्लर हे हॉकीपटू आहेत, हॉकीपटू म्हणजेच क्रीडा क्षेत्रात समयत आहेत। मराठी भाषेतील अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे सई परांजपे यांना, सई परांजपे यांनी नसीरुद्दीन शाह यांचं पुस्तक आहे अँड देन वन डे याचं रूपांतर अनुवाद केलं आहे आणि मग एक दिवस या शीर्षकाखाली। ब्रिटनचे नवीन ॲटर्नी जनरल आहेत सुएला ब्रेवरमन, सुएला ब्रेवरमन। आणि जागतिक चिमणी दिन असतं 20 मार्चला, 20 मार्च। ईज 3.00 हे धोरण आहे बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठीचे, बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे। जागतिक वन्यजीव दिन वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे असतं 3 मार्चला, 3 मार्च। आणि यंदा याचं थीम आहे सस्टेनिंग ऑल लाईफ ऑन द अर्थ। 1 रुपया जनतेच्या दारात आरोग्य चाचणी ही योजना आहे महाराष्ट्र सरकारची, महाराष्ट्र सरकारची संकल्पना आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा मतदारसंघ आहे हरिद्वार उत्तराखंड, हरिद्वार। महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दोहामध्ये अशा शिक्षण संस्था स्थापन करणार आहे, आणि दोहा हे कतारमधील, कतारची राजधानी आहे, तर याचं उत्तर आहे कतार। मेक्सिकन ओपन 2020 पुरुष एकेरीचा विजेता आहे राफेल नदाल, राफेल नदाल। आणि महिलांमध्ये विजेते आहे हिथर वॉटसन। भारतीय रेल्वे आपले पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करत आहे आसनसोलमध्ये, आसनसोल। नुकतेच चर्चेत असलेले रालडेर एक्स, रालडेर एक्स हे काय आहे तर विस्फोटक शोधक आहे, विस्फोटक शोधक। गर्भवती महिलांच्या पोषणासाठी ओम बिर्ला यांनी अभियान सुरू केलं आहे सुपोषित मा अभियान, सुपोषित मा अभियान। डिजिटल व्यवहार अहवाल 2019 भारतात प्रथम क्रमांकाचा राज्य आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो डिजिटल व्यवहारामध्ये 2019 अहवालात। तर असे आपले सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत, तर इथेच थांबतो, पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा स्पेशल जीके मराठी, आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। इथेच थांबतो, धन्यवाद, पाहत राहा स्पेशल जीके मराठी।